पाण्यासाठी वणवण करावी लागत असून ग्रामपंचायतकडून यावर कोणतीही उपाययोजना राबवत नसल्याचे समोर आले. वॉर्ड क्रमांक 5 मध्ये केवळ मागासवर्गीय वस्ती असून त्यांना केवळ पिण्याच्या पाण्यासाठी एकच टँकरची व्यवस्था केली आहे, तेही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत नागरिकांसह महिलांनी घागर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. करत आहे आमच्या गल्लीमध्ये आतापर्यंत टँकर एकदा दोनदाच आलेला आहे आणि ते पण भरपूर मिळालेलं नाही आहे, कुणाला मिळालं कुणाला नाही. आणि आतापर्यंत आम्ही मजुरी करून शनी 200 रुपयाचं विकत पाणी घेत आहे, तरी पण ग्रामपंचायतवाले आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. तहसीलमध्ये जा म्हणून असं आम्हाला धमकी देत आहे आणि काही कर्मचारी टँकर अडवून शनी त्यांच्या गल्लीमध्ये पाणी घेऊन जात आहे. आम्हाला पाण्याची खूप टंचाई आहे, तरी पण आमच्याकडे आम्ही ग्रामपंचायतमध्ये आता मोर्चा काढून आलेले आहे, आमच्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण तर आम्ही इथं मोर्चा काढलेला आहे पाण्यासाठी, जर आम्हाला पाणी नाही मिळालं तर ग्रामपंचायतचे काय हाल होतील ते बघून घ्या. हे भयंकर मोर्चा ग्रामपंचायतला घेऊन आलेलो आहोत, कारण की आम्हाला 15-15 दिवस टँकर भेटत नाही. आमचा वर्ग गरीब आहे, आम्ही रोजमजुरी करणारे माणसं आहो, आम्हाला खायची सोय नाही तर आम्हाला 200 रुपयाचं पाणी विकत घ्यावं लागायलं. कारण की दिवसभर आमच्या बाया शेतामध्ये जाऊन कामं करतात आणि त्याचं आम्हाला पाणी घ्यावं लागायलं. इतकी भयंकर परिस्थिती असून आमच्याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे. काही ग्रामपंचायतचे मेंबर जुन्या बस स्टँडला थांबून त्यांच्या वाड्यात स्वतःहून टँकर नेत आहेत. या दादागिरीचं काम झालेलं आहे ग्रामपंचायतमध्ये. अरे रावी जास्त करतात. आम्ही जर प्रशासनाला जाब विचारलं, ग्रामसेवक साहेबाला जाब विचारलं, तर आम्हाला असे उत्तर भेटत आहेत की आम्ही तुम्हाला पोलिटिशनला टाकतो, आम्ही तुमच्यावर कारवाई करतो, आम्ही तुमच्यावर असं करतो तसं करतो. बिलकुल आम्ही कोणत्याही कारवाईला सक्षम आहोत, आम्ही तयार आहोत कुठेही जाण्यासाठी. आमच्या इथे पाण्याची तीव्र टंचाई आहे. टंचाई काळामध्ये 2 टँकर कलेक्टर ऑफिसकडून मंजूर झाले होते, त्यापैकी 1 टँकर रेग्युलर चालू आहे. आणि तसंच आम्ही तात्पुरती आमचे ग्रामपंचायतला 1 टँकर असून त्याच्यात सुद्धा व्यवस्था चालू आहे. पण काही लोकांनी परस्पर टँकर घेऊन गेल्यामुळं थोडी 5 नंबर वॉर्डमध्ये अडचण आली होती, तर याच्यानंतर येणार नाही. आणि आजचा दोन्ही टँकर भरून त्यांच्याकडे पाठवून त्यांची पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश करण्यास अडवून दिले, त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. विशेष म्हणजे तामसा शहराला काही वर्षापूर्वी 2.25 कोटी रुपयांचा पाणी पुरवठा योजना आली होती, परंतु त्या योजनेचे पाणी जनतेला मिळतच नसल्याने ही योजना गेली कुठे असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. प्रतिनिधी अशोक गायकवाडसह आधार न्यूज मुंबई.